बघायचा. सत्ताधारी काही लोक तुमच्याकडे येत आहेत, काही महाविकास आघाडीचे लोक येत आहेत, संपर्क करत आहेत, आणि ते त्यांचा असं सगळ्यांचा कयास आहे की तुम्ही त्यांना भेटलं म्हणजे त्यांना पाठिंबा मिळाला, असं एक सध्या चालू आहे, म्हणून भेटाभेटीचा सिलसिला सुरू आहे असं म्हणतात. आता भेटायला तर ते बंदच नाही, ते काय उघडच. जशी भेटण्यानंतर ते असं मानत आहेत की आता तुमचा पाठिंबा मिळाला. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सत्ताधारी मंत्री, आमदार, काही विरोधातले हे लोक तुमच्याशी भेट घेऊन सोशल मीडियावर फोटो टाकतायत आणि तुमचा पाठिंबा मिळाल्याचं दर्शवतात. हे मी इतक्या हलक्या काळजाचा नाही, इतक्या कमजोर विचाराचा नाही. मी बहुतेक ते माझी मजा घेत आहेत, मी त्यांची मजा घेतो आहे. बरं का? हां, ते जरी होलसेल दुकानदार असले तरी मी त्याच दुकानातलं गिरायक. हां, मला चांगलं डाव माहिती, ते किती चॅप्टर आहेत मला चांगलं माहिती. हां, ते जरी साखर म्हणून मी टिकीत असली तरी आम्हाला याला म्हणून जरांगी म्हणतात. हां, मला जातीपेक्षा कुणीच दिसत नाही, नसता मागच रिक्षात बसून कोणकडे गुंडळून गेलो असतो. या पठ्ठ्याला जातीपेक्षा कोणीच मोठं नाही. मग जात 24 कॅरेट सोनं आहे. माझ्या पुढे ढिगारा जरी घातला सोन्याचा आणि पैशाचा, आणि जर म्हणले तुला घेऊ समाज आहे आणि पैसे आहेत, हे हिरे माणिक मोती आहेत, कोणचं उचलायचं, तर मी समाजच उचली. मला समाज पाहिजे म्हणून, मला हे नको. उत्तर त्या प्रश्नाचं दिलेच नाही, तर त्या लोकांना त्यांना काय सांगणार जे त्या फोटोचं. बरं, येऊन द्या ना, काय आता काय करता, येऊन द्या, भेटून द्या, बोलून द्या. आमजवळ तर काय बोलाशिवाय, त्यांच्या त्यांचं जवळ तर काय, कारण त्यांचं काय. मिसयूज करू नका, बॅनरवरती फोटो वापरू नका. अय बॅनरवर कसं का वापरू दे? नाही नाही, ते काय टप्पर आहे बॅनर वापरायचे. आमचे पोट्टेले सुईच एक मग गावागावातले, मराठ्यांना माहिती मी त्यांचं आहे. हे बघा दादा, एक काम करत असताना, एक चळवळ करत असताना, एवढी मोठी चळवळ राबवित असताना माझ्या पुढं सुद्धा अनेक पावलं उचलताना जबाबदारीनं मला उचलायला लागते. आलेल्यांना मला नाही तोंड टाकून बोलतायत, कारण मी जरी वयानं लहान असलो तरी एक समाजाचा मी सेवक म्हणून काम करत असताना मला खूप जबाबदारीने प्रत्येकाला हाताळायला लागतं. मला नाही असं पोरगळ बारगळसारखं वागतायत. आता मी जरी वयानं लहान असलो तरी एक जबाबदारी खूप माझ्यावर मोठी आहे आणि ती मला पेलायची, आणि ज्यावेळेस मला ही जबाबदारी पेलायची असती त्यावेळेस मला येणारा जाणाराचा सन्मान करायला लागतो. फटकळपणा तोंडात कुठं असला पाहिजे, कुठं नसला पाहिजे, याचं सगळं भान ठेवून मला काम करायला लागतं. मग कोणी आला म्हणजे मी काय त्याचा झालो, हे माझ्या समाजाला माहिती आहे. माझा समाज एक शब्दसुद्धा खाली येत नाही सोशल मीडियावर. कोणी येऊन भेटला तरी त्यांना पक्कमय झालेलं आहे हे कोणाचं आहे. मला काहीच होत नाही यांच्याने. आता तुम्ही मोगाशी सांगितलं की चंद्रकांत दादाने असं केलं, त्या समितीनं तसं सांगितलं आहे, किंवा 42 आता काय पुरावे केलेत, पहिले 16 होते, सुलभता आणली जरा त्याच्यात. हे ना फडणवीस साहेबाचं नाटक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. फडणवीस साहेब म्हणजे बॅक सॉपा माणूस नाही बाबा. हां, अवघड आहे ते. कसं आहे ते, एक पूर्वी मन होती बघा जुन्या काळात, साखर कारखान्याच्या शेजारी मुंगी पालन टाकायचं. मुंगी पालन ऐकलं कवा? मग ते कशासाठी बाबा? म्हणजे फडणवीस साहेबांच्या योजना. आणि आता ते दाखवलेलं अहवालाचं गाजर, याच्यात साम्य. आणि मग म्हणले ते कशाला करायचं, मुंगी पालनात का फायदा आहे? तर म्हणले मुंगी पालन जर अलीकडं कारखान्याच्या शेजारी मोठं शेड टाकलं तर त्या मुंग्या कारखान्यात जाणारं साखर इकडं आणणार उडून, मग आपण इकडून साखर सम्राट दुसरे बांधणार इकडून. आता त्या मुंग्या कवा साखर उडून आणायच्या, आणि आपण कवा व्हायचो? म्हणजे त्या मुंग्याच्या जेवर आपण दुकानदार बनायचं आहे किंवा साखर सम्राट बनायचं आहे, मग आपला धंदा चालायचा. ही योजना अशी आहे त्या. ही फक्त अशा दाखायचं आहे, शेड मोठं टाकलं आता ओढून आणल्यावर घेऊ. आता ती मुंगी आणूच शकत नाही ओढून साखर कारखान्यातली, कारण त्यालाही बेताडा घातलेल्या असत्यात. ही फडणवीस साहेब म्हणजे ओळखणं सोपी गोष्ट नाही. फडणवीस साहेब काही आणणार, मराठ्याला चॉकलेट दाखवणार, आता महामंडळावर काही टाकी देईन. मी सांगतो ना तुम्हाला आता पुढं काय होईल ते. महामंडळावर थोडं टाकते, सारथीवर थोडं टाकी देईन,
आणखीन एक दोन योजना आणतेन, पुन्हा तुम्हाला प्रमाणपत्र दिले म्हणतेन, अमुक काहीतरी केलं म्हणतेन आणि नादी लावतेन. पण लोक हुशार झाले, असंच फसवलं त्यांनी. धनगर असल, मराठा असल, मुस्लिम असल, दलित असल, बारा बरोबर असल, सर्वसामान्य ओबीसी असल, सगळ्यांचा शेतकऱ्यांचा उभा कार्यक्रम लावून टाकला. काहीच मिळाणार, अनुदान मिळाणार तर बाकीचं काय. हे सगळी बनवाबनवी आहे. पण आता लोक त्याच्या पुढं गेलेले आणि मी मात्र माझ्या समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय वाटत नाही. हां, माझं फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही आमचे विरोधक नाही. मी जवळपास 23 दिवस झाले असतील फडणवीस साहेबांच्या विरोधात एक ब्रह शब्दसुद्धा काढलेला नाही, कारण राजकीय भाषा मला वापरायचीच नाही फडणवीस साहेबांच्या विरोधात. पण त्याच्यानंतर मी ऐकणार नाही. आचारसंहिता जर लागली, आरक्षण दिलं नाही, तर मी अंडे पिल्ले पुरे बाहेर काढणार. हां, आणि लय पाडणार. मग तुम्ही जे उमेदवार